15 मे 1963, जेव्हा एखादी व्यक्ती शाश्वत प्रेमाच्या सर्वोच्च प्रेमाच्या संपर्कात येते, तेव्हा कोणत्या भाषेत सांगू तिला त्वरित विशेष प्रकारची जाणीव आकलन शक्ती प्राप्त होते. पण हे बुद्धीची समजूत पटण्याइतपत मर्यादित नाही, ते काहीतरी अधिक ठोस असते. सर्वोच्च प्रकाशित भौतिक चेतना, मग ती कितीही प्रगल्भ का असेना, त्याची अभिव्यक्ती करण्यास असमर्थ ठरते. या प्रकारची असमर्थता प्रारंभी अशा व्यक्तींना जाणवते, नंतर एका अनुभवाचा प्रत्यय येतो. त्याला क्रूरता असे संबोधता येणार नाही, कारण आपणाला सर्वसाधारणपणे जी ज्ञात आहे ती क्रूरता येथे अभिप्रेत नाही. पण परिस्थितीच्या समग्रतेच्या परिघात काही प्रकारची कंपने जाणवतात, आणि एक प्रकारच्या तीव्रतेने ती तेथे प्रकट झालेल्या प्रेमाचा अस्वीकार करतात. नेमकेपणाने सांगायचे तर ते असे आहे, भौतिक जगात असे काहीतरी आहे जे सध्याच्या स्वरूपातील प्रेमाच्या प्रकटीकरणाला विरोध करते. मी सर्वसाधारण जगाविषयी बोलत नाहीये, अत्युच्च स्तरावर असलेल्या सांप्रतच्या चेतनेविषयी मी बोलत आहे. हा अनुभव आहे, जे काही घडलेले आहे त्याविषयी मी बोलत आहे. मग विरोधाने प्रहार केलेल्या चेतनेचा एक अंश प्रेमाच्या मूल स्त्रोताला थेट आवाहन करतो. नकाराचा हा अनुभव जर पदरी नसता तर इतक्या तीव्रतेने हे आवाहन केले गेले नसते. मग सारे बांध तुटून जातात, आणि पूर्वी कधीही पाहिला नव्हता असा प्रेमाचा प्रपात खाली कोसळतो, आणि पूर्वी जे अभिव्यक्त झाले नव्हते ते अभिव्यक्त होते. हे सर्व पाहिल्यावर आपण ज्याला मृत्यू म्हणतो त्या संदर्भातही स्वाभाविकपणे त्याच तऱ्हेचा अनुभव पुढे येतो. सावित्रीत म्हटल्याप्रमाणे हा प्रकार मृत्यू आणि मृत्यूची शक्यता या संदर्भात सतत कुरत बसण्याचा आहे. पाळण्यापासून थेट थडग्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आपणास एकाची सतत सोबत असते. मृत्यूचे संकट व अस्तित्व सतत आपल्या सोबत असते. पण याच बरोबरीने आपल्या पेशीत शाश्वताच्या शक्तीचे आवाहन विद्यमान असते, आणि मृत्यूच्या सततच्या धोक्याची जाणीव असल्यानेच त्या आवाहनाला ती धार येते. नंतर आपणाला समजते, अगदी ठोसपणे आपली भावना होते की प्रगतीकरण शीघ्र व्हावं, त्याने प्रगती करावी, त्याने अधिक परिपूर्ण व्हावे, म्हणून हे सारे घडत असते. आणि जर हे मार्ग ओबडधोबड असतील तर त्याचे कारण एवढेच की प्रगतीकरण हे अपरिपक्व अवस्थेत असते, आणि ते जसे अधिकाधिक परिपूर्ण बनते शाश्वत दृष्टीने प्रगतशील असलेल्या प्रगतीकरणासाठी पात्र बनते, तेव्हा उबडधोबड असणारे हे मार्ग अधिकच तरल बनतात. आणि मग कोणत्याही रानटी विरोधाची गरज भासत नाही. जग आणि मानवी चेतना बाल्यावस्थेत असल्याने हा सगळा प्रकार घडत असतो. हा ठोस अनुभव आहे. प्रगती करण्यासाठी मृत्यूला सामोरे जाण्यासाठी जेव्हा पृथ्वीला गरज भासणार नाही तेव्हाच मृत्यूची घंटा वाजण्याचे थांबेल. प्रगती करण्यासाठी दुःख भोगण्याची आवश्यकता जेव्हा नाहीशी होईल तेव्हा दुःख संपुष्टात येते, आणि प्रेम करण्यासाठी द्वेषाची कास धरण्याची गरज जेव्हा पृथ्वीला भासणार नाही तेव्हा जगातील द्वेष नाहीसा होईल. 18 मे 1963, चित्रकार असलेल्या एका साधकासमोर माताजी इंग्रजीतून बोलत आहेत. सावित्रीवर आधारित चित्रे रेखाटत असलेल्या हुताला त्याने हे स्पष्टीकरण समजावून सांगावे अशी माताजींची अपेक्षा आहे. अर्थात या साऱ्या गोष्टी प्रकाशमय आहेत, त्याची प्रतिकृती आपण निर्माण करू शकत नाही. तरीही तो जांभळा असला पाहिजे, फार गडद नसावा व फार फिक्कटही नसावा. अत्युच्च भौतिक प्रकृतीपासून माताजी सुरुवात करतात.
तिने गडद तांबडा रंग वापरला आहे आणि गडद निळा रंग जरी वापरला तरी तो चांगला दिसणार नाही. काय अडचण आहे हे तुमच्या ध्यानात आले ना? जांभळ्यानंतर निळा रंग येतो, पण तो खराखुरा निळा रंग हवा, फिकट निळा नव्हे तर चकचकीत निळा. तो फार फिकाही नको, कारण निळाचंही 3 क्रमवार रंग आहे. आधी मनाचा निळा रंग, त्यानंतर फिकट असलेल्या उच्चतर मनाचा रंग, आणि त्यानंतर प्रकाश मनाचा माताजींच्या ध्वजासारखा चंदेरी निळा रंग. स्वाभाविकपणेच त्यापेक्षा थोडा फिका, त्यानंतर येतो पिवळा, अंतर्ज्ञानी मनाचा रंग, पण तो सोनेरी असता कामा नये, तो जस्तासारख्या रंगाचा हवा. यानंतर सर्व रंगांचा अंतर्भाव असलेले अतिमानस, त्यातील निळा, लाल, हिरवा, जांभळा, पिवळा हे सर्व रंग भडक नव्हे पण चकचकीत आहेत. यानंतर अतिमानसाचे 3 स्तर असलेला सोनेरी रंग येतो. नंतर सोनेरी शुभ्र, चंदेरी शुभ्र, मी कसा काय स्पष्ट करू? आधी पांढरा शुभ्र, नंतर गुलाबी छटा असलेला पांढरा रंग, नंतर चंदेरी शुभ्र व सोनेरी शुभ्र, यातून 4 विश्वांचे स्वरूप सूचित होते. 10 जुलै 1963. माताजी सावित्रीतील काही पंक्ती वाचतात. त्यानंतर मंद अशी एक उलट गती सुरू झाली. काही एका अदृश्य अग्नीपासून एक वायू बहिरश्रुत झाला. त्याच्या दाट वलयातून कोट्यावधी तारका साकारल्या. पृथ्वीच्या नवजात भूमीवर भगवंताची चाहूल श्रवणी पडली. हे अद्भुत आहे, अगदी अद्भुत. फ्रेंच मध्ये त्याचे भाषांतर अगदीच मामूली होईल. काव्यमय भाषांतर करण्याचा माझा इरादा नाही, फक्त त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते. अर्थ स्पष्टपणे दिसू लागेपर्यंत मी इंग्रजी पंक्ती वाचते, आणि एकदा का ते दिसले की मग मी त्याचे फ्रेंच मध्ये भाषांतर करते. मग ते भोजन का असे ना? मी स्वतः कवी असल्याचा दावा करीत नाही, फक्त अर्थ बरोबर असला पाहिजे म्हणजे झाले. या भाषांतरामागे तसा कुणाचाच उल्लेख नाही, ते माझ्या पुरतेच मर्यादित आहे. पण मला वेळच मिळत नाही या कामासाठी. दिवसातला जेम तेम अर्धा तासच मी देऊ शकते. दिवसाकाठी अर्धा तास देणे मला शक्य होईल अशी अपेक्षा आहे. 7 सप्टेंबर 1963. हे मृत्यू, तू ज्या सत्याविषयी बोलतोस ते जीव घेणारे सत्य आहे. माझे उत्तर सत्यच आहे, पण ते जीव वाचविणारे आहे. सावित्री पर्व 10 अध्याय 1. परवा कर्म या विषयावर बोलताना भौतिकवाद्यांच्या मताच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची संधी मला मिळाली. सांप्रत त्यांची काय भूमिका आहे हे मला ठाऊक नाही, कारण इतपर त्यात मी लक्ष घालत नाही. त्यांच्या दृष्टीने मनुष्याला येणारे सर्व अनुभव हे मनाचे खेळ आहे. प्रगतीशील मानसिक प्रगतीचा टप्पा आपण गाठला आहे हे सर्व श्रुतच आहे, पण हा विकास का व कसा झाला हे ते सांगू शकत नाहीत. थोडक्यात सांगायचे म्हणजे जडातून प्राणतत्व आणि प्राणातून मन उद्भवते, आणि मानवाचे सर्व तथाकथित आध्यात्मिक अनुभव म्हणजे मनाने उभारलेला डोलारा आहे. काही मंडळी कदाचित अन्य शब्द वापरत असतील, पण त्यांच्या कल्पनेची गोळाफेरीज हीच आहे. ते काहीही असले तरी हा विचार आध्यात्मिक अस्तित्वाला, मनुष्य जीवाला आणि सर्व नियंत्रक अशा सर्वोच्च शक्तीला नाकारण्यासारखेच आहे. मी पुन्हा सांगते की आजच्या घडीला त्यांची भूमिका काय आहे हे मला ठाऊक नाही, पण त्यासारख्या मतांचा प्रतिवाद मला करावा लागतो. आणि म्हणून मी म्हणाले, पण हे अगदी सोपे आहे, मी तुमचा मुद्दा मान्य करते. आपण ज्या स्वरूपात मानवाला पाहतो त्यापेक्षा वेगळे असे दुसरे काही नसतेच, आणि सर्व तथाकथित आंतरिक वस्तू मानसिक व मेंदूच्या हालचालींची परिणती असते. आणि जेव्हा मृत्यू ओढवतो म्हणजे इंद्रिय गोचर वास्तूतील प्राणाचा अंत होतो आणि ती विसर्जित होते, सर्व काही विसर्जित होते. कदाचित गोष्टी जर अशाच राहिल्या असत्या
तर जीवन अगदी तिरस्करणीयच झाले असते. 25 सप्टेंबर 1963. माताजी म्हणाल्या, बुलेटिन मधील मोकळ्या जागा भरून काढण्यासाठी सावित्रीतील काही इंग्रजी वचन नेहमीच सुचवीत आहे. बुलेटिनच्या फ्रेंच आवृत्तीतही मी त्यांचा उपयोग करून घेईल. प्रेम म्हणजे लैंगिक समागम नव्हे, प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण व देवाणघेवाण नव्हे, प्रेम म्हणजे ममत्वाची भूक नव्हे, प्रेम म्हणजे परमात्म्यापासून थेट येणारी विराट कंपने. अगदी शुद्ध आणि अगदी समर्थ व्यक्तीच ही कंपने स्वीकारू शकतात व प्रकट करू शकतात. शुद्ध, अतिशुद्ध व समर्थ म्हणजे काय याचे स्पष्टीकरण माताजी देतात. शुद्ध म्हणजे केवळ परमात्म्याच्या प्रभावाला उन्मुख होणे, इतर कोणाच्याही नाही. लोक सर्वसाधारणपणे समजतात त्या कृत्रिम व छोट्या शुद्धतेपेक्षा हे फार अवघड आहे. शेवटचे वाक्य मी फ्रेंच मध्येही लिहिले आहे, ते अगदी सोपे व स्पष्ट आहे. आता उरलेला मजकूर आपण फ्रेंच मध्ये भाषांतरित करूया. इतकी कागदपत्रे जमली आहेत की त्यात मी अगदी बुडून गेले आहे. माताजी कागदांच्या कचऱ्याची उचकाउचकी करतात. कागदांच्या ढिगाऱ्याखाली मी अगदी दडपून गेले आहे. 28 सप्टेंबर 1963. सावित्रीचा मृत्यू बरोबरील वाद, प्रेम व मृत्यू यांच्यातील वाद तुम्हाला आठवतो का? जेव्हा प्राणाने जडात प्रवेश केला तेव्हा सगळी घडी बिघडली असे श्री अरविंदांना म्हणायचे आहे असे दिसते. जरी देवाने स्वतःच्या आनंदासाठी जग निर्माण केले, एका अज्ञानी शक्तीने त्याचा कब्जा घेतला आणि बाह्यातकारी त्याची इच्छा बळकावली. सावित्री पर्व 10 अध्याय 3. दुसऱ्या शब्दात बोलायचे तर त्या शक्तीने देवाच्या इच्छेचे रूप घेतले आणि मृत्यूच्या घोर फसवेगिरीने प्राणावर मात केली. नियतीचा मुखवटा धारण करून सगळ्या घटना प्रारंभात बदलून टाकल्या. सावित्री पर्व 10 अध्याय 3. तत्पूर्वी श्री अरविंद लिहितात, हे मृत्यू, तुझ्या अधिराज्याचे हे रहस्य आहे, फक्त पृथ्वी पुरतेच हे लागू आहे असे श्री अरविंदांना अभिप्रेत दिसते. पृथ्वीच्या अव्यवस्थित व दुःखद क्षेत्रात सूर्याने आपल्या उद्दिष्ट रहित प्रवासात महान मुख तारांगणाच्या लादलेल्या परिभ्रमणामध्ये अंधकाराने देवाचे क्षेत्र अंकित केले. सावित्री सर्ग 10 अध्याय 3. माताजी पुन्हा वाचतात, अंधकाराने देवाचे क्षेत्र अंकित केले आणि जडजगात तुझ्या रूपाने चालविले गेले. मृत्यूचे स्वरूप, तुझ्या मुखवट्याने शाश्वताचा चेहरा झाकला गेला आहे, हे अप्रतिम आहे. ज्या दिव्यानंदाने विश्वरचना केली तो आनंदही पार झोपी गेला. विशालतेमध्ये फेकून दिलेली ती सुस्तावतच गेली. दुष्ट रूपांतराने तिच्या घटकांना अशा प्रकारे अंकित केले की त्यामुळे ती यापुढे स्वतः स्वतःलाच जाणू शकली नाही. सावित्री पर्व 10 अध्याय 3.